सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वागत केले आहे। सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी सोलापूरची निवडणूक भूमिपुत्र विरुद्ध उभरे असे केल्याची चर्चा आहे। राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की सोलापूर हे कायमच बहुभाषिक बहुधार्मिक सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते। मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे। तसेच पुढील 40 दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट पाडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे। तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवूया आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे। प्रणिती शिंदे यांच्या या ट्विटमुळे आता ख्या अर्थाने सोलापुरात राजकीय धुळवड सुरू झाल्याचे चित्र दिसून आले आहे। राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे। सातपुते यांच्या विरोधात पोस्ट देखील केल्या जात आहे, जा चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडला परत पाठवूया अशा पोस्ट केल्या जात आहे। त्यामुळे सोलापूरच्या निवडणुकीत भूमिपुत्र विरुद्ध उभरे असा थेट प्रचाराचा मुद्दा होण्याची शक्यता आहे। तर याला राम सातपुते समर्थक कसे उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, जम जम न्यूज इंडिया।